आता मी बोललं त्याला टोचलं, मी टोचल्यावर मी ओकलं, त्याला ओकलं की मी ठोकलं. बर मी गेलो शेतकऱ्याला बोललो, मी जिल्हाधिकाऱ्याला बोलायला होतो. आता जिल्हाधिकाऱ्याला बोलायला होतो, जिल्हाधिकारी सुद्धा काय म्हणले, अरे मी नाही बोललो म्हणले कोणाला शेतकऱ्याला, म्हणला आम्हाला का बोललेलं नाही म्हणले. दादा ही लोक कुणालाच बोललेलं नाही म्हणले, खासदाराला मी नामदाराला मी नाही म्हणलं. पण ही आलंय ही बसलंय आम्हाला म्हणायची की नको तुम्ही कसं काय नाही म्हणलो, म्हणून आलोय म्हणलं मी. आता मी बोलत होतो, आता ही लागलो कुठं पडायला, पोलीकडे बसलेलं. मग मी उघडा पडायला लागलं की त्यांना घेऊन धाकलो उघडा धाकलो उघडा धाकलो. मी सांगा पिक्चर उघडा करून दाखवायलो ना, येतो लावला केलंय म्हणलं. आहे का तुझ्याकडे पंचनाम्याचे पापी? नाही बाबा म्हणला. मग त्याला काय राहावं ना, तिने मला काय म्हणलं तुम्ही ऐकलं, सुरुवात कुणी केली? बाळा म्हणलं. बाळा आता मी बोललं त्याला टोचलं, मी टोचल्यावर मी ओकलं, त्याला ओकलं की मी ठोकलं. काय चूक आहे बाबा, काय चूक काय आपली? कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाल्यानंतर त्याचं तोंड सुद्धा मी बघत नाही. काय संबंध होता बोलायचा बाबा, बोलत नाही. ती ठोकल्यावर त्याच्या पोराला किती राग आला बघितलं का तुम्ही? किती राग आला? फक्त काय म्हणलं, तुझी औकात तुझा संस्कार काय माहितीये, एवढ्या दोन गोष्टी बोललो. किती राग आला मला पडलाला, रात्री 12 काही ऐकलं व्हिडिओ करून काय काय बोललं ऐकलं तुम्ही? अरे मतदार पाटील तुला जर दिसत दोन शब्द तुझ्या बापाला बोलल्यावर एवढा राग येतोय. तुझ्या आजानं माझ्या वडिलांची सुपारी देऊन त्यांचा कोण केला, किती राग येत असत मला. काय व्यथा असतील माझ्या, काय भावना असतील माझ्या, मला काही वाटत असत. मला त्याला विचारायचंय की बाबाला दोन गोष्टी बोलल्याच्या नंतर जर तुझं एवढा मनस्ताप होतोय, त्याचवेळेस 7 बहिणीच्या पाठीवर माझे वडील एक होती एक, माझ्या आजीला काय वाटत असत, माझ्या आजोबाला काय वाटत असत. अरे तू ज्या वयात आज आहे तेवढंही वय असत नव्हतं, त्याच्यापेक्षा मार्गी होता. काय वाटत असत ना मला, काय भावना असत आमची, मला काय वाटत असत, माझ्या भावाला काय वाटत असत, माझ्या आईला काय वाटत असत, माझ्या बहिणीला काय वाटत. मला त्याला विचारायचंय, समज काजी नावाचा ड्रायव्हर होता, त्याची लेकर तर अक्षरशः बारकी पाळण्यात तिने ऐकून त्याच्या आईला विचारायचं की मा बाबा ड्युटी से कब आएंगे. त्याची आई काळजावर दगड ठेवून सांगायची, येते 4 दिवसातून.